सोलापुर के ग्राम ईश्वर वंदन करतो व्यासपीठावर इतकी नेते मंडळी आहेत संपूर्ण व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना विमानतळाचा सुंदरीचा जो मुद्दा आहे वास्तविक लोकांची दिशाभूल ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते। मी थोडंस खोलवर त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि पूर्ण फाईल सुद्धा मी आणली आहे। पत्रकार बंधूंना एक कार्यक्रम झाल्यानंतर दिन सगळे पुरावे। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की एनटीपीसीची जी चिमणी झाली ती 300 मीटरवर आहे, 300 मीटर हाईटची आहे। आणि काँग्रेसचं राज्य होतं, सुशील कुमारजी शिंदे साहेब ऊर्जा मंत्री होते, त्यावेळी त्यांनी 300 मीटरच्या चिमणीला मंजुरी घेतली। आणि सरकार बदललं तेच ऑफिस सांगतंय की 90 मीटरच्या चिमणीला आम्ही मंजुरी देऊ शकत नाही। खरं राजकारण इथून सुरू झालेलं आहे। हे मुद्दा आहे महानगरपालिकेने या चिमणीला मंजुरी दिली का नाही। काही लोक असं दिशाभूल करतात की याला मंजुरी नाही आहे, परंतु महानगरपालिकेने यांना काही कंडिशनवर काही एनओसी आणण्यासाठी या कंडिशनवर ती चिमणी बांधण्याची परवानगी दिलेली आहे। फक्त ती परवानगी कुठं अडली तर एअरपोर्ट अथॉरिटीनी ती परवानगी 90 मीटरच्या चिमणीला अडवली आणि तिथून हे राजकारण सुरू झालं। मग ह्या अडवण्यामध्ये कुणाचा हात आहे याचा आता शोध घेण्याची गरज आहे। कारण 300 मीटरच्या चिमणीला मंजुरी मिळते आणि 90 मीटरच्या चिमणीला तेच अधिकारी म्हणतात की आम्ही देऊ शकत नाही तेच ऑफिस। म्हणजे खरं राजकारण तिथून सुरू झालं। त्याच्यानंतर काय झालं की चिमणी झाली, सगळं हे झालं आणि नंतर 2017ला मला वाटतं एअरपोर्ट अथॉरिटीचा एक सर्वे झाला की ह्या ठिकाणी विमान सेवा चालू करण्यासाठी काय काय करावं लागेल आणि काय काय अडथळे आहेत। 2000चा सर्वेचा रिपोर्ट माझ्याकडे आहे। त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी क्लियर उल्लेख केलेला आहे की ट्रॅक नंबर 33 म्हणजे आता जे काही लोकांनी सांगितलं येणारा जो भाग आहे त्याला ट्रॅक नंबर 15 म्हणतात आणि जे परत रिटर्न असं फिरून जात त्याला ट्रॅक नंबर 33 म्हणतात। जे काही अडथळे आहेत ते ट्रॅक नंबर 15 मध्ये एक सुद्धा अडथळा नाहीये। आता सोलापूरला जेवढे आतापर्यंत जेवढे विमान आले ते ट्रॅक नंबर 15 वरून आले आणि 15 वरूनच परत रिटर्न गेले टर्न मारून। पण जर ते ट्रॅक नंबर 33 ला जायचं असेल तर त्याला अडथळे कुठले कुठले आहेत तर सगळ्यात मोठा पहिला अडथळा आहे ते हाय टेन्शन वायर्स। एमएससीबीचे हाय टेन्शन वायर्स पूर्ण बदलावे लागतील त्यावेळेस ट्रॅक नंबर 33 चालू होऊ शकेल। दुसरा मुद्दा आहे ट्रॅक नंबर 33 ला अडथळा तो म्हणजे एनटीपीसीची सुद्धा चिमणी, त्याच्यामध्ये अडथळा आहे असं क्लिअर कट एअरपोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी रिपोर्ट मध्ये दिलेला आहे आणि सिद्ध चर्चित सुद्धा चिमणी आहे। परंतु ट्रॅक नंबर 33 जर चालू करायचा असेल तर फक्त सिद्धेश्वरची चिमणी पाडून ट्रॅक नंबर 33 चालू होऊ शकत नाही। हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि ही माहिती आपल्याकडून दडवली जाते, दपवली जाते आणि त्यामुळे हे सगळं राजकारण सुरू आहे। फक्त हे राजकारण काय, सिद्धेश्वर कारखाना बंद पडला पाहिजे। काही लोकांना ते खुशपत नाही, आमच्या विचार धर्माला कुणाच्या मध्ये राजकारणात येत नाही, ते कुठल्या पक्षात जात नाही, कुणाच्या राजकारणात वादात पडत नाही। आपला आपला कारखाना बरा आणि आपण आपल्या समाजात आणि आपला हे उद्योग बरा एवढंच ते करतात आणि त्यामुळे ते नेहमी अडचणीत येतात। मी म्हणतो आता धर्मराज कडाजी साहेब तुम्ही सगळे अनुभव घेतलाय गेल्या 5-7 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये, आता तुम्ही तर काही रिव्हॉल्वर वगैरे छेडत्यांना मारण्यासाठी रिव्हॉल्वर वगैरे काढायची गरज नाही। त्यांना चांगल्या पद्धतीने आपण धडा शिकवला पाहिजे आणि त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आणि त्यांचा वेळ प्रसंगी तुम्ही मैदानात उतरलं पाहिजे। सिद्धेश्वर महाराज की जय। मला माहिती आहे तुम्ही कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडत नाही, परंतु आता गरज आहे। जर तुम्ही कलाला त्रास देत नसताना लोक जर त्रास देत असतील तर आता तुम्हाला जशा तसं वागलं पाहिजे, त्याच्याशिवाय चालणार नाही। आणि म्हणून मी माझं म्हणणं म्हणतो की 33 नंबर ट्रॅकवर कधीही विमान सेवा चालू होऊ शकत नाही जोपर्यंत एनटीपीसीची चिमणी, जोपर्यंत
हाई टेंशन वायर जो पर्यंत अजून बाकीचे जे अडथळे त्यांनी जे उल्लेख केलेले ते सगळे निघत नाहीत तोपर्यंत 33 नंबर ट्रॅक चालू होऊ शकत नाही। आणि हे काही लोक जे विरोध करतात ते फक्त 33 नंबर ट्रॅकचा आग्रह करतात। 15 नंबर मधून मला सांगा स्वतः आपले पालकमंत्री सध्या असलेले विखे पाटील साहेब म्हणतात की 15 मधून आपण चालू करू शकतो। शेजारचे आपले पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब म्हणतात की 15 नंबर मधून आपली सेवा चालू होऊ शकते। मग यांनाच काय अर्थ आहे? जर सरकार स्वतः म्हणतंय की आम्ही चालू करू शकतो पण इथल्या काही ठराविक लोकांना त्याची काय अर्थ नाही मला समजत नाही। म्हणजे राजकारणासाठी राजकारण केवळ कारखाना बंद पडणं एवढा एकच मुद्दा आहे। म्हणून मी काही भाषण करायला आलो नाही, काही टेक्निकल गोष्टी ज्याच्या माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी दाखवू शकतो की 33 नंबर ट्रॅक कधीही चालू होऊ शकत नाही कारण त्याच्यावर अनेक अडथळे आहेत आणि ते सगळे जोपर्यंत सॉल्व होत नाही नुसती सिद्धेश्वरची चिमणी पडली तर मला कुणीही पुढे येऊन सांगावं, कुठल्याही नेत्यांनी सांगावं, मंत्र्यांनी सांगावं, कुणी सांगावं की 33 नंबर ट्रॅकवर सिद्धेश्वरची चिमणी पडल्यानंतर 33 नंबर ट्रॅक चालू होत आहे असं सांगा। आम्ही पण तुझ्याबरोबर आग्रही, परंतु तशी वस्तुस्थिती नाही आहे। वस्तुस्थिती आहे की 33 नंबर ट्रॅक चालूच होऊ शकत नाही आणि त्यामुळे हे राजकारण आता थांबवा आणि आपण सरकारला सुद्धा आज तुम्ही सगळ्यांना आपण सगळेजण जमलोय सरकारला आपण विनंती करूया की 33 वर होतच नाही स्वतः पालकमंत्र्यांनी कबूल केलंय। त्यामुळं त्या 15 नंबर ट्रॅकवरून खर तर मोदी साहेबांचं धोरण आहे की सगळे जिल्हे एकमेकाला विमान सेवेने जोडले पाहिजेत। मग कोण प्रयत्न करतो? मोदी साहेबांच्या नावावर मत घेता परंतु मोदी साहेबांचे जे उद्देश आहेत जे धोरण आहेत ते राबवण्यासाठी तुम्हीच अडथळे आणता, ही कुठली पद्धत आहे? तेव्हा सगळ्या जिल्ह्यातून विमान सेवा चालू झाली पाहिजे। ही चालू करत असताना आपल्याला माहिती आता कुठेतरी सांगत होता की विमान सेवा आधी का कारखाना आधी। मला वाटतं शिंदे साहेब जेव्हा मंत्री होते राज्यामध्ये त्यावेळेस त्यांनी हे विमान सेवा सुरू त्यांच्या काळामध्ये सुरू झाली, त्याचं बांधकाम मला वाटतं रोजगार हमी योजनेतून काही पैसे गोळा करून साहेबांनी सुरुवात केली, त्यावेळी सुद्धा टीका झाली 72 साली आणि त्यावेळी सुद्धा टीका झाली की शिंदे साहेब स्वतःला येण्या जाण्यासाठी विमान सेवा चालू करतात म्हणून। परंतु शिंदे साहेबांनी किंग फिशर चालू करून दाखवलं, वायुदूत चालू करून दाखवलं, मग तुम्ही का दाखवत नाही? आता तर एवढ्या खासगी कंपन्या झालेल्या आहेत विमान सेवेच्या, त्यांनी जर एखादा शब्द टाकला तर कुठलीही कंपनी येऊ शकते, परंतु त्याच्यावर कुणी बोलत नाही। इव्हन गोरामणी विमानतळाच्या बाबतीत निधी आजपर्यंत किती दिला? हे शिंदे साहेब गेल्यानंतर त्याला निधी सुद्धा साधा कुणी दिला नाही, फक्त येऊन सिद्धेश्वरची चिमणी पडली पाहिजे एवढं एकमेव राजकारण सुरू आहे। उलट परवा राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अजितदादांनी मला वाटतं 50 कोटी रुपये दिले आणि त्यामुळं खरं तर कुठे तर का चालना मिळाली, परंतु दुर्दैवाने आपले खासदार सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही। आम्ही त्यांचंच काम केलं कारण मी जिल्हा प्रमुख होतो त्यांचं काम केलं, परंतु आज ते खासदार सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालत नाही। आज 14 वर्ष त्यांचं आहे, खरं तर त्यांनी लक्ष घालावं। आम्ही त्यांच्यासाठी काम केलंय, त्यांच्यासाठी प्रयत्न केलाय, पण काही काही मला वाटतं ते सुद्धा फार हे होतात, त्यांना पण अडचणी येतात, काही लोक त्यांना दम देतात लक्ष घालायचं नाही मी सांगेल तेच काम करायचं अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे। काही लोक त्यांना काम करू देत नाही, त्याच्या आधीचा खासदार असेच झालं आणि शेवटी नाकारता खासदार म्हणून त्याला तिकीट करायला त्यांनीच लावलं। म्हणजे अशा पद्धतीचं जे राजकारण चाललंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे एवढं त्या निमित्ताने सांगतो। आणि 15 नंबर वरून जी विमान सेवा चालू होतीये त्याच्यासाठी आपण कालादिवसा वेळ घ्या, मुख्यमंत्र्यांना सुद्धा आपण सगळेजण एक शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेटूया, पालकमंत्री आपल्या बरोबर असतील, शेजारचे पालकमंत्री तानाजीराव सावंत सुद्धा आपल्या बरोबर येतील, कारण त्यांनी दोघांनी कबूल केलंय की 15 नंबर ट्रॅक करून विमान सेवा चालू होऊ शकते आणि ती चालू करण्यासाठी आपण सगळेजण आग्रही राहूया एवढं त्या निमित्ताने सांगतो। सगळ्याला मनापासून शुभेच्छा देऊन रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।